सच, दिखाते हैं सच, क्योंकि हम हैं लोकतंत्र के चौथे स्तंभ। आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते उज्ज्वला गॅस कनेक्शन व अंत्योदय कार्डचे वाटप यवतमाळ दिनांक 3 ऑगस्ट 2019 रोजी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत पंडित दीनदयाल अंत्योदय योजनेच्या माध्यमातून आज राडेगाव येथे प्रशासकीय भवनात आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते उज्ज्वला गॅस कनेक्शन आणि अंत्योदय कार्ड वितरण करण्यात आले। यावेळी मंचावर माननीय मंत्री अशोकराव उईके, जिल्हा परिषद सदस्य चित्रंजन दादा कोल्हे, एसडीओ स्नेहा उभाले, तहसीलदार अनिरुद्ध बक्षी, भालचंद्र कविश्वर, डॉक्टर कुणाल भोयर, संदीप तेलंगे, डॉक्टर अक्षय जव्हेरी, गजानन लढी आदि मान्यवर उपस्थित होते। सर्वांनी अलर्ट राहो, सर्वांनी आपली अतिशय प्रामाणिक भूमिका निभाव अशा शुभेच्छा देतो आणि आणि 300 रुपयाच्या कमी 1 रुपया कोणी देणार नाही। आपल्या 300 रुपये घेऊन यायचे, जाणे येण्याचं 12 रुपयाचे ऑटो सर, आणि त्या टेबलवर 300 रुपये ठेवायचे आणि रिस्टर फार करून घ्यायचा, ते योजनेचा लाभ घ्यायचा। उपस्थित आपल्या विभागाच्या उपविभागीय अधिकारी उमाळेसाहेब, आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन राणा कोळे, बाळासाहेबजी कविश्वर, डॉक्टर कृणालजी भोयर, आमच्या तहसीलचे तहसीलदार बक्षी बक्षी साहेब, आमच्या व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, उज्ज्वला योजनेच्या अनुषंगाने लाभ घेतो। परंतु तत्कालीन काळामध्ये 2011-12 या वर्षामध्ये आर्थिक आणि सामाजिक सर्वे झाला, त्या आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षणाच्या अनुषंगाने गरीब माणूस त्या योजनेपासून सुटला। उदाहरणार्थ घरकुल श्रीमंतांचं नाव घरकुलाच्या यादीमध्ये ब मध्ये आहे आणि गरीबाचं नाव ज्याला गरज आहे त्यांना त्यांचं नाव ग मध्ये आहे, असा जो प्रकार झाला होता तो प्रकार हा गरिबासाठी अन्यायकारक असल्यामुळे 2011-12 या वर्षामध्ये घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सुधारणा म्हणून आपली प्राधान्याची यादी कशी बनवावं, प्राधान्यपूर्वक त्या गावामध्ये कसं लाभार्थी निवडावं, त्या अनुषंगाने सरकारला सर्व डिपार्टमेंटला अशा प्रकारच्या सूचना देऊन प्रत्येक गावामध्ये जे कुटुंब विभक्त परिवार झाला किंवा ज्यांना शिधापत्रिका द्यायची आहे त्यांना सुद्धा शिधापत्रिका देणं अनिवार्य आहे। जे अपंग परिवार आहे, दिव्यांग परिवार आहे, किंवा पती महिला म्हणजे विधवा महिला आहे, त्यांना प्राधान्याने त्यांना समाविष्ट करावा, अशा प्रकारच्या सूचना त्या विभागाला देऊन त्यांना त्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा संकल्प जो केला आहे तो संकल्प पूर्ण करण्याच्या आपल्या तालुक्याच्या वतीनं सर्व विभागांनी पुढाकार घेऊन त्या योजनेचा लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करावा अशा मी शुभेच्छा देतो। आणि मी विनंती करतो की त्या त्या परिसरातले जे नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहे, पंच समिती सदस्य आहे, अंत्योदय योजनेचे जनक दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांना प्रथमतः मी स्मरण करतो, वंदन करतो। आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कल्पनेतून गोरगरीब जनतेपर्यंत, गोरगरिबापर्यंत, शेतकरी शेतमजुरापर्यंत अंत्योदय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। कुठलाही परिवार एसपीजी गॅसपासून वंचित राहता कामा नये, धूळमुक्त चूलमुक्त हा संकल्प ठेवून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय धोरणात्मक निर्णय घेतला। दिनांक 15 जुलैपासून तर 15 ऑगस्टच्या दरम्यान या 1 महिन्यामध्ये जे जे कुटुंब उज्ज्वला गॅस योजनेपासून वंचित राहिले त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही, जे कुटुंब 2005 नंतर विभक्त परिवार झाला परंतु त्यांना शिधापत्रिका मिळाली नाही, त्यामुळे त्यांना सर्वांना शिधापत्रिका देण्यात यावी आणि एकही कुटुंब तो गरिबाचं असो
श्रीमंताचा असो त्यांच्या घरी गॅस जोडणी करावं हा संकल्प ठेवून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री प्रतिनिधी गुड्डू मेहता राडेगाव यवतमाळ। समाचार और विज्ञापन के लिए संपर्क करें डीवन न्यूज यवतमाल, मुख्य संपादक नसीब खान। मोबाइल नंबर है 72 76 70 70 57।